नमस्कार. आंबा सीझन सुरू आहे तर आंबाखंड बनायलाच हवं. मी आज खास तुमच्यासाठी अगदी सोप्या स्टेपमध्ये आम्रखंडची रेसिपी म्हणजे श्रीखंडची रेसिपी बनवणार आहे. याची चव अतिशय भन्नाट लागते. बनवायला तर सोपंच आहे. पहिल्यांदा जर कोणी बनवत असतील तर ही रेसिपी नक्कीच बघा, कारण की अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत. ह्या आम्रखंड बनवताना चव तर बदलणारच नाही, पण याचा रंगसुद्धा खूप सुंदर येण्यासाठी एक खास टिप दिलेली आहे. तर ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी शीतल. आपल्या लाडक्या चॅनलमध्ये म्हणजे मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर सगळ्यात आधी हा परफेक्ट आंबट न होता चक्क कसं बनवायचं आहे ते बघूया. तर मी इथं एक कढई घेतलेली आहे, त्यावर एक चाळण ठेवून घेते आहे. आणि आता यावर आपल्याला अगदी बारीक असं कापड टाकून घ्यायचं आहे, सुती कापड घ्यायचं आहे, म्हणजे यात दहीमधलं असलेलं जे पाणी आहे ते इझिली निघण्यासाठी. आता इथं मी अर्धा लिटर हे दही घेतलेलं आहे. हे आता कापड मी अशा प्रकारे बांधून घेते आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घट्ट अशी गाठ मारायची, म्हणजे यात असलेलं सर्व पाणी हे व्यवस्थित निघून जातं. आता हे आपल्याला 3 ते 4 तास यावर जड वजन ठेवून अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं सगळं पाणी हे निघून जातं. तोपर्यंत आपण मँगोचं पल्प बनवून घेऊया. तर इथं मी 3 असे हापूस आंबे घेतलेले आहेत, पण आपल्याला ह्या रेसिपीसाठी 2च आंबे लागणार आहेत. मी हे स्वच्छ धुऊन घेतलेत, पुसून घेतलेले आहेत. आणि आता ह्या आंब्यांचं देठ कापून घेते. आता ह्या आंब्यांचा गर कसा काढायचा, तर अगदी सोपी पद्धत आहे. मी इथं आंबा न चोडता हा कापून घेते आहे डायरेक्ट. त्याचबरोबर मी आमरस हा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ह्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही नक्कीच बघा. तर इथं हा आंबा कापून झाल्यानंतर याला वरच्या साईडने अशा प्रकारे काप द्यायचे आहेत, म्हणजे आमरस हा किंवा आंब्याचा गर हा काढायला अगदी सोपा होतो. तर बघा, एका चमच्याच्या साह्याने मी हा आमरस काढून घेतलेला आहे. इथं 2 आंब्यांचा रस काढून झाल्यानंतर याला मिक्सर जारमध्ये टाकून घेते. अगदी सोपी प्रोसेस आहे या आम्रखंडची. त्याचबरोबर यात मी छोटी वाटी साखर ही टाकून घेते आहे आणि मिक्सरमधून याला छान फिरून घेते. इथं हा मिक्सरमधून आमरस बनून तयार झालेला आहे. न पाणी घालता आपल्याला हा आमरस बनवायचा आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता मी हा आमरस टाकून घेते. आता आपण इथं हा आमरसचा पल्प बनवून घेणार आहोत. तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा आमरस कंटिन्यू हलवत घट्ट होतो तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकतात हा थोड्या वेळाने थोडा सैलसर झाला आहे, कारण की यात साखर असल्यामुळे हा आमरस हलका होतो आणि सैलसर होतो. थोड्या वेळाने बघा याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. परफेक्ट असा हा पल्प झालेला आहे. हे कसं ओळखायचं तर ते सांगते. स्पूनवर थोडासा हा पल्प घ्यायचा आहे आणि स्पून हा उलटा करून बघितल्यावर जर हा पडत नसेल तर परफेक्ट हा आपला पल्प बनून तयार झालेला आहे. गॅस बंद करते आणि हा पल्प एका बाउलमध्ये गार होण्यासाठी काढून घेते. ही पद्धत केल्यामुळे आम्रखंडाला खूप सुंदर रंग येतो. जो परफेक्ट रंग यायला हवा तो रंग येतो. तर आता आपण हा आंब्याचा पल्प गार होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपला इकडे हा चक्का बनून तयार झाला आहे का एकदा चेक करूया. तर बघू शकतात इथं ही पोटली ओपन केल्यानंतर हा अगदी मऊ असा चक्का बनून तयार झालेला आहे. यात थोडंसं पाण्याची आर्द्रता असायला हवी. तर 4 ते 5 तासामध्ये हा परफेक्ट असा चक्का बनून तयार होतो. 4-5 तासच हा चक्का बांधून ठेवल्यामुळे यात आंबटपणा हा कमी येतो. तर आता मी हा चक्का अगदी स्मूथ बनण्यासाठी एका चाळणीवरून याला गाळून घेणार आहे, म्हणजे अगदी स्मूथ हा चक्का बनून तयार होईल.
तर बघा गाणीमधून हा अगदी असा स्मूथ बाहेर निघतो आहे, अगदी परफेक्ट असा हा दिसतो आहे. तरीसुद्धा आपण या चक्काला एकदा रईने फिरून घेऊया, म्हणजे परफेक्ट याला बाइंडिंग येईल आणि अगदी हलका असा हा चक्का बनून तयार होईल. तर परफेक्ट इथं हे 2 मिनटं फेटून झाल्यानंतर यात आता गार झालेला मँगो पल्प आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी 2 चमचे यात टाकून घेते आहे आणि लागता लागता आपल्याला हा मँगो पल्प या चक्कामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. तर इथं मी जवळपास हा माझा सर्वच आंब्याचा पल्प यात टाकून घेतलेला आहे आणि हा छान अशा प्रकारे फेटून घेते आहे. परफेक्ट इथं रंगामध्ये हा आम्रखंड बनून तयार झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकतात, अगदी स्मूथ दिसते आणि अगदी मस्त असा घट्टसर असा हा आम्रखंड बनून तयार झालेला आहे. स्पूनवरून अजिबात हा खाली पडत नाही आहे, म्हणजे परफेक्ट जसा बाजारात मिळतो ना तसाच हा आम्रखंड आज हा बनून तयार आहे. तर लगेच सर्व करायला घेते. गरमागरम पुरीसोबत हा आम्रखंड अतिशय सुंदर टेस्टमध्ये लागतो. हा आम्रखंड महिनाभर जसाच्या तसा राहतो. तर यावर मी थोडंसं डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या या टाकून घेते आहे. मग तुम्हीसुद्धा हे आम्रखंड नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा, कारण की तुमच्या कमेंट्सची वाट मी नेहमीच बघत असते. भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.